आपला जो भारत देश आहे, जी आपली मातृभूमी आहे, तिच्याकडे केवळ एक पृथ्वीची वसुंधरेचा एक भाग म्हणून आपण पाहत नाही, तिच्याकडे पाहताना आपण तिला मातृभूमी म्हणतो, आपण तिला आई म्हणतो। ज्या विश्वासानं आपल्या स्वतःच्या आईच्या कुशीत आपण शिरतो, त्याच विश्वासानं या मातृभूमीच्या कुशीत आपण शिरतो आणि तेव्हा आपल्याला धन्यता वाटते। तिची धूळ आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा अनेक पटींनी मांगल्यमय असलेल्या चंदनाहून अधिक चांगलं हे लावल्याचा आनंद हा आपल्याला होत असतो। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी पे तिलक करो ये धरती हिंदुस्तान की, असं कवी प्रदीप जेव्हा म्हणाले असतील तेव्हा मला वाटतं की त्यांच्या मनामनातून राष्ट्रचेतना ही अत्यंत धगधगीत प्रवाहितपणे वाहत राहिली असेल। मार्सेलसच्या समुद्र किनाऱ्यावरती राहून पुढचा सागर पाहिल्यानंतर आपल्या मातृभूमीची आठवण जेव्हा सावरकरांना झाली तेव्हा ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशी आर्त हाक त्यांनी घालते वेळी सावरकरांना सुद्धा आपल्या मातृभूमीची अशीच आठवण झालेली असेल। भगतसिंग जेव्हा फासावरती चढले, या देशासाठी भगतसिंगाने जेव्हा हौतात्म्य पत्करलं तेव्हा सुद्धा त्यांच्या ओठातून असेच उद्गार बाहेर पडले असतील। आणि मित्र हो, आठवण करा की हा जो आपला देश आहे या देशाबद्दलच आपलं जे नातं आहे ते नातं काय, याचा विचार आजच्या पिढीने हा जरूर केला पाहिजे। आज तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये आपण वावरतो आहोत, अनेक संकल्पना या कोसळून पडत आहेत, अनेक नाती मोडून पडत आहेत आणि अशा वेळी या मातृभूमीशी असलेलं आपलं नातं सुद्धा थोडंसं शिथिल होतं की काय असं वाटण्यासारखी एकंदर परिस्थिती आहे। या देशातला बुद्धिमान मुलगा जेव्हा शिकतो, परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा बाहेर पडतो आणि जेव्हा तो स्वतःचं करिअर घडवायला जातो तेव्हा खूपदा या भारतापेक्षा त्याला सिलिकॉन व्हॅली खुणावत असते, त्याला इतरत्र असलेले देश खुणावत असतात, त्याला ते सांगत असतात की इथे आमच्याकडे ये आणि तुझं स्वतःचं जे भविष्य आहे ते सुरक्षित कर आणि या सुरक्षित भवितव्याच्या आशेपोटी कितीतरी जण आपल्या या देशाला सोडून स्थायिक होण्यासाठी परदेशामध्ये जातात। हे सगळं मी पाहतो तेव्हा मनातून मला कुठेतरी दुखतं की आपला हा देश आहे, या देशामधले लोक आहेत, या देशातली जनता आहे, तिच्या समोर अनेक प्रश्न आहेत आणि आपण थोडे बुद्धिमान झालो, आपण थोडे श्रीमंत झालो, आपण थोडे सुदृढ झालो तर त्यातलं काही त्यांना देता आलं तर या लोकांनाही सुदृढ बलिष्ठ आणि बुद्धिमान करण्याचा एक साधा सोपा उपाय आपल्याकडे आहे। हे सगळं असताना आपल्या नजरा परदेशाच्या क्षितिजाकडे का लागतात याचं उत्तर हे मला अजून सापडत नाही आणि तेव्हा मला वाटतं की वंदे मातरम सारखं गीत हे आपल्याला प्रेरणा देतं। हे गीत आपल्याला सांगतं की तुझं नातं या मातीशी आहे, माझी पाळंमुळं या मातीमध्ये रुजलेली आहेत आणि या मातीचं जे ऋण माझ्यावरती आहे, या मातृभूमीचं जे काही मला दिलंय ते थोड्याना थोड्या प्रमाणात का होईना पण परत देण्याची जबाबदारी माझी आहे। आणि अशावेळी मला हकीकत सिनेमातलं ते गाणं कधी कधी आठवतं, सांस थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया, सर पे बांध लिया है वतन साथियों अब हमारे हवाले, वतन साथियों अब हमारे हवाले, वतन साथियों कि हा देश माझा आहे, या देशाचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी माझी आहे, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या रक्ताची तिलांजली दिली त्यांचं ऋण माझ्या शिरावरती आहे, हा विश्वास या तरुण पिढीच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी जागवला पाहिजे। आज राष्ट्रप्रेमाने भारलेली पिढी आम्हाला निर्माण झालेली हवी आहे, ज्या पिढीसमोर उद्याचा भारत असेल आणि आजचं भारताचं जे चित्र आहे, आजच्या भारताची जी दुःख आहेत, आजच्या भारताची जी वेदना आहे ती समजून घेण्याची संवेदनशीलता या नव्या पिढीकडे पाहिजे। म्हणून कितीतरी वर्षांपूर्वी बंकिमचंद्रांनी लिहिलेलं हे गीत आजही आम्हाला प्रेरणादायी आहे। वेदमंत्रा होऊन या मा वंद्य वंदे मातरम असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्हाला हेच सांगायचं असतं की वेद पुराणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, आपल्याला खूप काही शिकवण्यात आलं पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा आजचा मंत्र हा वंदे मातरम आहे। माझ्या या भूमीला वंदन करून मी पुढे जाईन हा निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि मला वाटतं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक फार मोठं संचित हे केलेलं आहे, साध्य केलेलं आहे।